राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील पुढील आठवड्यात जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून ते तेथे बैठक घेणार आहेत. या दौऱ्यात ते भाजप नेते एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाबाबत चाचपणी करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे आपल्याच पक्षाच्या नेत्यांच्या विरोधात आक्रमक झाले. गेल्या आठवड्यात एका पुस्तक प्रकाशन सोहळ्यात त्यांनी पक्षाचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट नाव घेऊन हल्ला केला होता. फडणवीस यांनी आपल्याला त्रास दिलाय असे ते जाहीरपणे बोलले. यानंतर खडसे यांनी पक्ष सोडण्याबाबत थेट भूमिका घ्यावी अशी प्रतिक्रिया राजकीय वर्तुळातून उमटू लागली. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी त्यांना थेट शिवसेनेत येण्याचे आवाहन केले होते, परंतु खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा या आधीपासूनच सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात जोरदार इनकमिंग करत आहे, त्यामुळे एकनाथ खडसे जर पक्षात प्रवेश करत असतील तर त्याचा फायदा पक्षाला उत्तर महाराष्ट्र तसेच जळगाव जिल्ह्यात किती होईल याबाबत जयंत पाटील पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. विधान परिषदेतील काही जागा ऑक्टोबर महिन्यात रिक्त होत आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 4 जागा आहेत. त्यापैकी एका जागेवर खडसे यांना घेण्याचा विचार सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. जयंत पाटील 23 सप्टेंबर रोजी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी पक्षाचे जळगाव जिल्हाध्यक्ष यांनी या दौऱ्याला दुजोरा दिलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.